कोविड काळात रुग्णसेवेसाठी कंत्राटी पद्धतीनं डॉक्टर परिचारिका आणि काही कर्मचाऱ्यांची नेमणूक केली होती आता कोविड सेंटर बंद झाल्यानं त्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात स्वतःचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या अशा कंत्राटी कर्मचाऱ्यांना आरोग्य उपकेंद्रात सामावून घ्यावं किंवा त्यांना बेरोजगार भत्ता द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी परिचारिका कर्मचारी सेवाभावी संस्थेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली परिचारिका कर्मचारी सेवाभावी संस्थेच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली कोरोना साथीत कोविड केअर सेंटरमध्ये काम करण्यास कुणीही तयार होत नव्हतं त्यामुळे कोरोना रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्यात अडथळे निर्माण झाले होते अशावेळी काही डॉक्टर परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी कोविड केअर सेंटरमध्ये सेवा दिली स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोनाबाधितांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले पण आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानं अनेक कोविड सेंटर बंद झालेत त्यामुळे तिथल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले या पार्श्वभूमीवर आज बेरोजगार झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी निदर्शनं केली कोरोना काळात सेवा देणाऱ्या डॉक्टर परिचारिका आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रात सामावून घ्यावं त्याबद्दलचा सा निर्णय होईपर्यंत किमान बेरोजगार भत्ता द्यावा शासकीय नोकर भरतीवेळी या कर्मचाऱ्यांसाठी राखीव जागा ठेवाव्यात अशा मागण्या करण्यात आल्यात त्याबद्दलचं निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आलं यावेळी विश्वास कांबळे नेहा वेदांते बाबासाहेब वडगावकर अर्चना कागलकर गीता सुतार दीपाली साळुंखे मंजुळा कांबळे दिनकर कांबळे भास्कर वंजारे सूरज नाईक उपस्थित होते